हरिओम श्रीराम अंबद में नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद मी कल्पनावीरा मोहन साळवी घाटकोपर पूर्व केंद्र अंबद में बापूंनी करोनात बहुतेक जणांना खूप सारे अनुभव आले, खूप सुंदर सुंदर अनुभव त्यांनी त्याचं दाखवलंय कारुण्य आपल्याला आणि आपल्याला सांगितलंय की बाबा मी आहेच आणि ह्याची प्रत्यय तो प्रत्येकाला देतच होता. खूप सुंदर चालला होता काळ, बाहेरचं जग इतकं वातावरण बिघडलं होतं ते कळतच नव्हतं घरात, कारण का बापू होते, उपासना दिल्या होत्या बापूंनी, आमचाही उपक्रम छान चालला होता, दोघं जण होतो घरामध्ये. आणि अचानक एक दिवस तरी मला भरपूर ताप आला. मग ताप आला, आम्हाला वाटलं असं साधा असेल म्हणून एक दिवस काढला, दुसरा दिवस काढला. आणि त्याच्या आधीच बापूंनी सांगितल्याप्रमाणे जसं तुमच्यावर संकट येण्याच्या आधीच ती मोठी आई त्याची सगळी तरतूद करून ठेवते अगोदरच त्याची उपाययोजना, तसं झालं होतं की नेमकं पौरस यांकडून कळालं की औषधं आपल्याला सुरू झालेत. परत आता तापात कसं जाऊ, लीना मुलाशी संपर्क साधला, दादाने सांगितलं बाळा आता काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, मोठी आई आहे, बापू आहेत. दादांचा शब्द होता की डॉक्टर जसे बोलतील तसं करत जा. आता अँटीबायोटिकने मला गवळ्यांची सवय नसल्यामुळे त्रास होतो म्हणून त्याने मला तब्येत माझी जास्त त्रास व्हायला लागली. मला 11 दिवसानंतर इंजेक्शन दिलं त्यांनी आणि माझा ताप उतरला, माझं डोकं बिकं सगळं दुखायचं ते थांबलं. आणि मग तो फक्त त्याच्यातून बापूंनी इतकं सही सलामत काढलं, व्यवस्थित झालं, बाकीच्या टेस्ट झाल्या, व्यवस्थित झालं. बाकीच्या ज्या गोष्टींपेक्षा लोकांपेक्षा आपण किती सुरक्षित आहोत, त्याच्या कोशात आहोत, त्याच्या अगदी कवेत आहोत, ही गोष्ट अगदी मनाला वेगळंच. आणि काहीच कळत नव्हतं की मला काय होतंय, फक्त तो त्रासातून बाहेर काढतोय. ते प्रारब्ध असतं पण एखाद्या त्या प्रोसिजर मधून जायचंय मला, तर त्या प्रोसिजर मध्ये बापू घालतात पण त्याच्यातून कसं सही सलामत काढायचं हे त्यालाच माहिती, म्हणून तो सगळं व्यवस्थित करतो. सगळं असं व्यवस्थित झालं, छान पैकी झालं. सर्वात महत्वाचं इथे असं होतं की माझ्या मिस्टरना डायबिटीस म्हणून आम्ही त्यांना जपत होतो, ते बाहेर जात होते, वस्तू आणत होते, घरातलं करत होते, पण त्यांना बापूंनी सेफ ठेवलं होतं. सगळ्या गोष्टी छान पैकी करून हा असा मस्त बापूंनी त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं. खूप अंबद्य नाच सांगितलं.